व्यंजन संधी, व्यंजन संधीमध्ये व्यंजन किंवा स्वर व्यंजनापुढे येऊ शकतो, म्हणजे व्यंजन किंवा स्वर हे व्यंजनापुढे येऊ शकतात, म्हणजे स्वर अधिक स्वर अशी याच्यामध्ये कंडिशन नाही. तर आता ही संधी आहे, समजा अगर हा व्यंजन आहे, आपण आता एक उदाहरण घेऊया, समजा शरदकाळ उदाहरण आहे, शरदकाळ असं काय आहे उदाहरण आहे, ह्याचा विग्रह कसा होतो, शरद अधिक काल, म्हणजे या ठिकाणी व्यंजन आहे आणि त्याच्या पुढं व्यंजन येऊ शकतं किंवा याच्या जागी स्वर पण येऊ शकतो, याला म्हणायचं व्यंजन संधी. म्हणजे जवळजवळ येणारे जे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये व्यंजन किंवा स्वर असे असू शकतात, स्वरच असावा असं काही नाही. आणि दुसरं आपण जर स्वरसंधीचं जर उदाहरण पाहिलं तर कुठले उदाहरण घेऊ शकतो आपण, समजा काय आहे गिरीश उदाहरण आहे, समजा गिरीश, तर ह्याचं काय होतं, गिरी अधिक ईश अस, म्हणजे इथं सुद्धा ई बारका ई आणि इथं मोठा ई, म्हणजे जवळजवळ येणाऱ्या स्वरामध्ये काय शब्दामध्ये काय होतं तर स्वर होते. तसं या व्यंजन संधीमध्ये नाही आहे, स्वर पण येऊ शकतो किंवा व्यंजन पण येऊ शकतो, हा याच्यामध्ये काय आहे डिफरन्स आहे. आणि हा जो फरक आहे हा फरक तुम्ही लक्षात घ्यावा. मग आता याच्यामध्ये पहिला एक नियम आहे, काय नियम आहे तर बघा, आपण सर्वांनी नवनीतचं पुस्तक आपल्या समोर ठेवायचं आहे जेणेकरून आपणाला हे नियम जे आहेत ते नियम समजतील. कच कचट टप लक्षात ठेवा, कचट टप या पाच वर्गातील अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो, पहिले व्यंजन येते म्हणून याला प्रथम रूप व्यंजन संधी असं म्हणतात किंवा प्रथम रूप संधी असं म्हणतात. काय म्हणावं सर, काय वाचलं ते काहीच कळलं नाही, ठीक आहे. नियम असतो, नियम एकदा वाचल्यानंतर लक्षात येत नसतो, त्या नियमाचं जर दृढीकरण व्हायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागतं, त्याचा भरपूर सराव करावा लागतो, तेव्हा जे नियम असतात ते नियम आपल्या लक्षात राहतात आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्याला ते पाठ करायची गरज नसते. आता बघा, तुम्ही ऐकलेलं असतंय डाव्या बाजूनं जा डाव्या बाजूनं या म्हणजे बरं पडतं, मग आपण दररोज ती कृती करतो का नाही, त्याच्यामुळे ते आपल्या लक्षात आहे. जे आपण एखादा खेळ खेळतो ते खेळात पण नियम असतात, मग आपण दररोज खेळ खेळतो, आपल्याला ते दररोज नियम पाठ करतो का, क्रिकेटमध्ये एवढे असावं असं असावं तसं असावं, दररोज सराव केल्यामुळे ते ऑटोमॅटिक नियम ॲप्लिकेशन ऑफ द रूल्स इन आवर लाईफ. सो इन आवर लाईफ वी नेव्हर रिकॉल ऑफ रूल्स. ओके, लक्षात आलं तुमच्या मला काय सांगायचंय ती, ठीक आहे. तर बघा, आता आपले कचट टप जे आहेत ते लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, म्हणजे कसं, क ख ग घ आणि ग असतो पण या ठिकाणी काय कामाचा
नाही. त्याच्या पुढचं त्यांना म्हणलंय की पाच वर्गातील अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले. बर, याच्या पुढचं क चा झाला, त्याच्यानंतर च चा कोणता आहे? च, छ, ज आणि झ. ओके, त्याच्यानंतर कोणता आहे? ट चा कोणता आहे? ट, ठ, ड आणि हे ढ. आता त, थ, ड आणि हे ध. प, फ, ब आणि भ. ही तुमच्या कचट तप वर्गातील सर्व व्यंजने तुमच्या समोर आहेत. याच्यावरच काय आहे ते सगळं काय आहे डिपेंड आहे. बघूया आता पुढे काय म्हणते. एवढे तर तुमच्या समोर आले. अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले. मग आता आपल्याला माहिती पाहिजे कठोर व्यंजन कोणते आहेत, मृदू व्यंजन कोणते आहेत. तर आपल्याला माहिती आहेत कठोर व्यंजन कोणते आहेत. तर या दोन लाईनी मधले, म्हणजे ही अशी क ची लाईन आणि अशी ख ची लाईन, याच्यामध्ये जे आहेत ते कोण आहेत? कठोर व्यंजने. व्यंजने तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी, आता इथं पहिलं एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे बघा, श, र, द आणि काल, शरद काल. ह्याचा विग्रह कसा आहे? शरद अधिक काल. मग आता इथं लक्ष द्यायचं, हे द आहे आणि अधिक इथं हे क आहे. मग काय म्हणतो आपलं नियम, काय सांगतो? जर समजा अनुनासिक सोडले आणि जे कठोर व्यंजन आहे, कठोर व्यंजन म्हणजे कोणत्याही व्यंजनापुढं, ही जी व्यंजन आहे या व्यंजनाच्या पुढं जर कुठलंही कठोर व्यंजन आलं तर काय होतं? पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी पहिलं पद कोणतं आहे? ज्यात ही पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. हे पहिलं पद, हे दुसरे पद. मग पहिल्या पदातील जो शेवटचं व्यंजन आहे, जे शेवटचं व्यंजन आहे त्याच्या त्याच्या जाग्यावर काय होतं? तर ते जे व्यंजन आहे त्या व्यंजनातील वर्ग, म्हणजे त्याचा वर्ग कोणता? आता हे द आहे, हे द कुठल्या वर्गात आहे? त वर्गात आहे. मग त्याच्या वर्गातलं जे पहिला जो व्यंजन आहे ते व्यंजन त्याची जागा घेतं आणि पुढं संधी बनतो. म्हणजे बघा, व्यंजन संधीमध्ये जर व्यंजनाच्या पुढं अनुनासिक सोडून कुठलाही कठोर वर्ण, म्हणजे कठोर व्यंजन, हे कठोर व्यंजन असायलाच पाहिजे. नियम असतो एक अधिक एक बरोबर दोन, असतंच असतं कुठंही जावा. कठोर व्यंजन, कठोर व्यंजन माहीत पाहिजे. कठोर व्यंजन कोणकोणते आहेत? क, ख, च, छ, ट, ठ, द, थ, प, फ, ही कठोर व्यंजन आहेत. आणि त्याच्यामधले ग, घ, ज, ज, ड, ढ, द, ध, ब, भ, मृदू आणि ग, ग, न, न, म, ही अनुनासिक. ओके, मग आणखी पुन्हा एकदा बघा. अनुनासिक सोडून जर
कोणत्याही व्यंजनापुढं, कोणत्याही व्यंजनापुढं जर कठोर व्यंजन आले, जर कठोर व्यंजन आले तर संधी होत असताना, तर या दोहांची संधी होत असताना काय होतं, तर जे शेवटचं व्यंजन आहे ते कोणत्या वर्गातलं आहे, ते क मधलं असू शकतंय, च मधलं असू शकतंय, ट मधलं असू शकतंय, थ मधलं असू शकतंय किंवा प मधलं असू शकतं, ते निघून जातं आणि त्याची जागा पहिला जो व्यंजन आहे, पहिलं जो पहिलं जे व्यंजन आहे ते व्यंजन घेतं, ते व्यंजन घेतं। मग आता ह्याची जागा, ह्या द ची जागा, हे जे द आहे ह्या द ची जागा कोण घेणार, तर त घेणार। द ची जागा कोण घेणार, त घेणार। मग काय होणार आता बघा, हे शरद आणि हे त आणि हे का आणि हे ल, शरद काल असं झालं, पण ते झालं कसं, नियमापर्यंत इथपर्यंत समजलं सर। आता हा शब्द डायरेक्ट कसा तयार झाला, तर आता बघा याच्या जागी काय येणार होतं, त येणार होतं, म्हणजे हे त व्यंजन आलं। याच्या पुढं काय आहे, आधी कठोर व्यंजन आहे, ओके, हे कठोर व्यंजन, आणि या कठोर व्यंजनाला हा काना आहे, हा काना, हा काना आहे म्हणजेच काय आहे, आपला आ आहे। मग आता मी ज्या वेळेस हे त अर्ध त आहे म्हणजे काय होणार, अर्ध त आणि हे का, एवढा शब्द तयार झाला, बाकी काहीच करायचं नाही, बाकी काहीच करायचं नाही। इथं असं शरद, हे शरद काल, परेश खाडे तुला समजलं नाही का, परेश खाडे, बर ठीक आहे। बघा आणखीन एकदा मी सांगतो, अनुनासिक सोडून, अनुनासिक सोडून व्यंजनाच्या पुढे, अनुनासिक सोडून व्यंजनाच्या पुढे, म्हणजे कोणतंही व्यंजन असू दे त्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही, या व्यंजनाच्या पुढे जर कठोर व्यंजन आले तर पहिल्या पदातला जो शेवटचा शब्द आहे, ही महत्त्वाचा आहे, पहिल्या पदातला जो शेवटचा शब्द आहे तो निघून जातो, तो काय होतो, निघून जातो, आणि त्याच्या जागी ते जे शेवटचं व्यंजन आहे त्याच्या पदातलं म्हणजे त्याच्या वर्गातलं पहिलं अक्षर त्याची जागा घेतं आणि पुढं जो काय व्यंजन आहे त्या व्यंजनाला जोडलं जातं आणि त्याच्यापासून संधियुक्त शब्द तयार होतो, हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या। आणि ह्याचं जे काय सांगतो ते काळजीपूर्वक ऐकायचं आणि वारंवार वारंवार ऐकायचं। जर तुम्हाला कंठाळा येत असेल मराठी सोडवायचा तर मग त्याला पर्याय नाही, काय केलं पाहिजे, आपण नेहमी त्याचा सराव केला पाहिजे। आपण नियम कधी पाठ करतो का, नियम कधीच पाठ करायचे नसतात, फक्त त्याचा काय करायचा असतो, सराव करायचा असतो। जर तुम्ही सराव केला तर ॲटोमॅटिक सगळे तुम्हाला काय होतात, पाठ होऊन जातात। मग आता आपण इथं कोणतं घेतलेलं आहे, या ठिकाणी आपण पहिलं घेतलं, काय घेतलं, पहिलं, पहिलं व्यंजन घेतलं, बरोबर आहे का नाही। मग पहिलं व्यंजन घेतलं म्हणूनच त्याला काय म्हणायचं, आपण प्रथम रूप व्यंजन संधी, काय म्हणायचं, प्रथम रूप व्यंजन संधी, ओके, काही सुद्धा अवघड नाही व्यंजन, म्हणजे व्यंजन संधीमधलं जरा थोडं आपली जी ही आहे स्वर संधी ती अवघड आहे, पण ही संधी अवघड एवढी नाही। त्याच्या पुढचं एक उदाहरण बघा, आपण काय घेऊया,
षटशास्त्र घेतो, षटशास्त्र, षटशास्त्र काय आहे हे षटशास्त्र बघा आता. इथे लिहितो मी जी षट शास्त्र. ओके, मग आता याचं जो विग्रह आहे तो विग्रह षड अधिक शास्त्र अधिक काय होईल, शास्त्र होईल. ओके, आता आपल्याला काय करायचे, याच्यापासून हा या दोन शब्दांपासून हा शब्द कसा तयार झाला. मग इथे जी फोड काय आहे, हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे ए पहिलं पद, हे दुसरं पद. ओके, मग आता पहिल्या पदातील जे जो शेवटचं वर्ण आहे किंवा व्यंजन आहे, या व्यंजनाच्या पुढं कुठलंही कठोर व्यंजन असू द्या, कुठलंही कठोर व्यंजन असू द्या. तुम्ही म्हणताल सर आता ह्या क मध्ये, च मध्ये, ट मध्ये, थ मध्ये, प मध्ये कुठंच कठोर व्यंजन तर दिसेना झालं, तुम्ही कसं काय कठोर व्यंजन म्हणालो. तर बघा, आपले जे श, श आणि स हे तीन जे आहेत, हे तीन उष्मे म्हणायचं आणि यांचं उच्चारण करत असताना खणखणीत होतं आपलं श, म्हणजे उच्चार करून बघा, म्हणून ह्या तिघांना काय म्हणतात, कठोर वर्ण म्हणतात. ओके, मग ह्याच्या समोर जर कठोर वर्ण आला तर संधी होत असताना पहिल्या पदातलं जे शेवटचं व्यंजन आहे ते कोणत्या गटातलं आहे हे बघायचं. मग आता हे ड जी आहे, हे ड कुठल्या गटात आहे, तर ह्या गटामध्ये आहे. मग ह्या गटामध्ये टच्या गटातला आहे, मग टच्या गटात पहिलं कोण आहे, तर हे टच आहे, हे टच आहे. म्हणून याची जागा कोण घेणार, हे ट घेणार. मग काय होणार तयार, ह्या डची जागा, हे ह्या डची जागा म्हणजे ड व्यंजनाची जागा हे ट व्यंजन घेणार. हे घेतलं ट व्यंजन, ह्याचा पाय मोडला आपण त्याचा बी पाय मोडायचा, पर्याय नाही. आणि पुढं जसं आहे तसं आपलं लिहून मोकळं होणे आणि आपली संधी. ओके, लक्षात काय ठेवायचंय, त्याची व्यवस्थित फोड करता आली पाहिजे. पहिलं पद कोणतं आणि दुसरं पद कोणतं हे कळलं पाहिजे, आणि ते कळल्यानंतर त्याच्यातलं शेवटचं जे व्यंजन आहे ते कोणत्या गटातलं आहे हे कळलं पाहिजे, आणि ते कोणत्या गटातलं आहे हे कळल्यानंतर त्यातलं जे पहिलं कठोर व्यंजन आहे ती त्याच्या जागेवर घ्यायचं आणि त्याला म्हणायचं बाबा तू घरी बस. ओके, चला पुढचं एक बघूया, दिक्पाल बघू आपण. दिक्पाल, दिक अधिक पाल, दिक बघा हे काय आहे, दिक्पाल असा शब्द आहे. मग याची जी फोड आहे ती याची फोड कशी करायची, तर हे दिग अधिक पाल बर. मग आता हे ग आहे, त्याच्या पुढं कठोर व्यंजन आहे. ग म्हणजे शेवटचं जे पद आहे, पहिल्या पदातलं शेवटच्या व्यंजनाच्या पुढं जो कोण आहे तो बघणे, तो कठोर जर असेल तर त्याच्या जागी हे ज्या गटातलं आहे त्या गटातलं पहिलं अक्षर तिथं काय करायचं, लिहून टाकायचं. मग काय होणार, दिक. ओके, अधिक पाल. मग ह्याचं काय होणार, हे अर्ध पाय मोडलेला आहे त्याच्यामुळं दिक पाल अर्धा आहे, समजलं. चला पुढं, आणि इथं आपण पहिलं
व्यंजन घेत असल्यामुळं यालाच दुसरं ठळक आणि स्पष्ट नाव आहे प्रथम रूप संधी. याला काय म्हणायचं? प्रथम रूप संधी. प्रथम रूप संधी किंवा प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी जरी म्हणलं तरी चुकीचं होत नाही. प्रथम हा शब्द लक्षात ठेवायचा. पुढचा पुढचं बघूया. तृतीय रूप संधी किंवा तृतीय संधी. आता तृतीय संधी म्हणल्यानंतर तिसऱ्या अक्षराशी काहीतरी संबंध दाखवायला आपल्याला असं मला तर वाटतंय. बघू आता काय होत. तृतीय संधी किंवा तृतीय रूप संधी संधी काय म्हणते बघू आता. तेच आपले क ख ग घ च छ ज झ ट त प ठ थ फ ड ढ द ध ब आणि भ. अनुनासिक सोड. चला पुढं काय असेल ते बघू आता. अनुनासिक नाहीत मग काय म्हणते. कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर जर आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येतं. सोपा एकदम लक्षात ठेवायला. व्हाईस वर्सा दिसायला लागले काय प्रॉब्लेम नाही. बघा आता थोडं थोडं सारं काय आहे. वागीश शब्द आहे. वागीश बरोबर. याची फोड कशी होणार? वाक अधिक ईश. मग काय आहे इथं? इथं आहे क अधिक ई. मग यांची जागा कोण घेणार? म्हणजे याची जागा हे ग घेणार आणि इथं पुढं आहे तसं ई. मग ह्या ग व्यंजनामध्ये ई मिसळलं की ह्याचा बरोबर आपला होतो तो गी. मग आता हे कसं? तर वागीश या शब्दाची फोड आपण केली वाक अधिक ईश आणि कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन ही जी दोन आहेत ही कठोरमध्ये आहेत, हे जे दोन आहेत ते मृदूमध्ये आहेत. मी इथं शॉर्ट लिहितो म्हणजे शॉर्टकट क आणि इथं जी काय आहे ते मृ म्हणजे मृदू व्यंजन आणि हे कठोर व्यंजन. मग कोणत्याही कठोर व्यंजनापुढे जर मृदू व्यंजन किंवा स्वर जर आले तर संधी होत असताना त्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे अक्षर म्हणजे हे पहिलं हे दुसरं हे तिसरं तिसरे अक्षर येते. मग तिसरा अक्षर कोणता आहे? तर ग. आणि त्याला त्याच्यामध्ये दीर्घ ई मिसळली म्हणजे त्याला दुसरी वेलांटी झालं. आता आता हे काय आहे? वा गी आणि हे ई गेले दोघ, राहिलं कोण खाली? फक्त श. वागीश लक्षात ठेवायचे. आणि आपलं मागचं काय म्हणलंय? तर बाबा कोणत्याही व्यंजनाच्या पुढं मग ते कठोर असो किंवा नसो त्याच्याशी काय घेणं नाही देणं नाही. मग त्याच्या पुढं जर कठोर व्यंजन आले म्हणजे त्याच्या पुढं जर कठोर व्यंजन आले कोणाच्या पुढं?
इथं पहिल्या पदातलं जे शेवटचं व्यंजन आहे त्याच्या पुढं जर कठोर व्यंजन आले तर काय होतंय? जो शेवटचं व्यंजन आहे पहिल्या पदातलं त्याच गटातलं पहिलं येतं. आणि इथं काय म्हणतंय? जर समजा कठोर व्यंजनापुढं, कठोर व्यंजनाच्या पुढं काय आलं, मृदू व्यंजन येऊ दे किंवा स्वर येऊ दे, तर त्या दोहांच्या जागी त्याच वर्गातलं तिसरं अक्षर येतं आणि संधी तयार होतो. मग तिसरं अक्षर येतं म्हणणं त्याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी किंवा तृतीय रूप संधी. कसली संधी? तृतीय रूप संधी. लक्षात ठेवा बरं का, जम्बलिंग करणारं आहे, लक्षात येत नाही. वेगळा शब्द व का म्हणलं की निश्चित आपण त्याच्यामध्ये चुकतो, त्याच्यामुळे चुकायचं नाही. पुढचं उदाहरण घ्या, दिग्विजय. बर, दिग्विजय षडानन घेऊया. अगर भगवद्गीता घेऊ, भगवत आणि ही गीता. मग आता या शब्दाची जी फोड आहे ती फोड कशी आहे? भगवत अधिक गीता अशी फोड आहे. शब्दाची फोड केल्यानंतर काय आहे? शेवटचा म्हणजे पहिल्या पदातलं जे कठोर व्यंजन आहे, हे पहिल्या पदातलं कठोरच व्यंजन आहे. या कठोर व्यंजनाच्या पुढं जर समजा मृदू व्यंजन किंवा स्वर आला तर जे काय कठोर व्यंजन आहे त्या कठोर व्यंजनातलं तिसरं अक्षर म्हणजे तिसरं व्यंजन त्याची जागा घेणार. मग आता आपल्याला माहित आहे इथं काय आहे, भ ग व आणि तिसरा कोण आहे रे त मध्ये. त मध्ये तिसरा जो आहे तो आहे द. हा द आपण या ठिकाणी घेतला, त्याचा पाय मोडला आणि पुढची गीता त्याच्यासमोर अशी लिहिली. झाला शब्द भगवद्गीता. काही सुद्धा समजण्यासाठी अवघड नाही. आता ही अब्ज घेऊया. अब्ज, मग याची फोड कशी होणार? अप अधिक ज. अब्ज शब्द घेतला आपण. कोणता घेतला? अब्ज. अप ज याची फोड अप अधिक ज. मग तुम्ही म्हणता हे ब कसं काय आलं, येतंय सांगतो आता. कुठल्याही कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन अथवा स्वर आले तर पहिल्या पदातलं जे कठोर व्यंजन आहे त्याच गटातलं तिसरं अक्षर, ह्या प मधलं तिसरं अक्षर आहे ब. आणि मग इथं आहे अ, इथं आहे ब आणि इथं उरलंय ज. मग आता हे अर्ध आहे म्हणून अर्ध ब आणि त्याला ज. अब्ज. खलास. कोणती व्यंजन संधी? तृतीय व्यंजन संधी. ओके, ठीक आहे. याच्या पुढे आहे व्यंजन संधी मधलीच अनुनासिक संधी. आता आपण काय बघायची? अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. मग ही अनुनासिक संधी काय म्हणते तर बघा. कचट
पुस्तक या पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे, आता कोणतंही व्यंजन म्हणते, कोणतंही व्यंजन म्हणते, कोणत्याही व्यंजनापुढे आणि अनुनासिक आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक घेऊन संधी होते. एकदम सोपं. अनुनासिक संधी म्हणजे काय असतंय? तर बाबा, जो शब्द आहे त्या शब्दाची आपण काय केली, फोड केली, त्याच्यामुळं पहिल्या पदामध्ये पहिलं पद जे आहे त्या पहिल्या पदाच्या व्यंजनाच्या पुढं अनुनासिक म्हणते. आणि अनुनासिक जर असेल तर पहिल शेवटचं जे व्यंजन आहे त्याच गटातलं आपण काय करायचं, अनुनासिक त्याच्यासमोर लिहायचं. आणि मग अनुनासिक लिहिलं की आपली संधी आपल्याला एकदम सोपी जाते आणि पटकन ती सोडवता पण येते. काय आहे, आपण जगन्नाथ शब्द घेऊ. जगन्नाथ हे जे विग्रह कसं होईल, जगत. अधिक नाथ. कुठल्याही व्यंजनाच्या पुढे जर समजा अनुनासिक आले तर संधी होत असताना पहिल्या पदातलं जे शेवटचं वर्ण आहे त्या वर्णामधील जे शेवटचं व्यंजन आहे, मग आता आपल्याकडे कोण कोण आहेत, क ख ग घ आणि हे ज्ञ, च छ ज झ आणि हे ज्ञ, ट ठ ड ढ हे न, त थ द ध आणि हे न, प फ ब भ आणि हे म. बघा आता या ठिकाणी हे त आहे आणि या तच्या पुढं हे अनुनासिक आलं तर मग काय होणार आहे, तर हे जे शेवटचं त आहे हे त ह्या त वर्गातलं आहे, कुठलंही व्यंजन असू दे काय प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये, तर हे जे अनुनासिक आहे ही अनुनासिकांचा गट आहे. हा जो गट आहे तो या अनुनासिकांचा गट आहे. हा कठोरांचा गट, हा मृदूचा गट आणि हा अनुनासिकांचा गट. कठोर. मग याच्या जागी काय होतं, तर शेवटचं जे व्यंजन अनुनासिक आहे हे अनुनासिक याची जागा घेतं, म्हणजेच ज ग हे न आणि पुढचा ना आणि हा थ, मग इथं जगन्ना जगन्नाथ शब्द तयार झाला. शब्द तयार झाला. पुढचं घ्या, वाङ्मय शब्द घेऊया. वाङ्मय पुढचा शब्द आहे. वाङ्मय आता हे जे काय होते, वाक अधिक मय. कुठल्याही व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आले तर संधी होत असताना त्या जे काही शेवटचं व्यंजन आहे, शेवटचं व्यंजन त्याच्यामधला जो अनुनासिक आहे तो अनुनासिक त्याची जागा घेतो. वांग मय काहीच अवघड नाही. आता इथं बघा एक शब्द आहे. कोणता शब्द आहे? उद्धार. उद्धार
मग ओळखायचं कसं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता हे जर काय होणार आहे, उत अधिक धार. मग मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे प्रथम व्यंजन संधी काय आहे, प्रथम व्यंजन संधी काय आहे. तर बाबा अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले तर काय होतं आहे, जे कठोर व्यंजन पहिल्या पदातलं जे व्यंजन आहे त्या व्यंजनाच्या जागी पहिलं अक्षर येतं. कठोर व्यंजन कुठल्याही ते व्यंजन जे आहे ते पहिलं अक्षर येतं. तृतीय म्हणजे तृतीयमध्ये काय आहे, तर बाबा ह्या कठोर व्यंजनाच्या पुढं जर समजा मृदू व्यंजन किंवा स्वर जर आलं तर काय होतं, तर संधी होत असताना पहिल्या पदातला जो शेवटचा व्यंजन आहे त्या व्यंजनातलं काय होतं, तिसरं पद येतं. आणि ह्या अनुनासिकामध्ये काय होतं, तर कठोर व्यंजनाच्या पुढं अनुनासिक येत असतं. मग आता इथं काय होईल, इथं काय आले, इथं ऊ आहे, हे त आहे, अधिक हे धा आणि र आहे. मग याच्या जागी फक्त तिसरं अक्षर येणार, उत धार जोडणार नाही ना काय नाही, ह्याला म्हणायचं तृतीय, याला म्हणायचं अनुनासिक. आणि प्रथम काय आहे, विपत्काल. समजा विपत्काल शब्द आहे, कोणता शब्द आहे, विपत्काल, विपत्काल असा शब्द. ह्याचं काय होणार, विपद अधिक काल. मग ह्या शेवटचं जे आहे त्याच्या या व्यंजनाच्या पुढं कोण आलेला आहे, तर कठोर व्यंजन आलेलं आहे. काय आलेलं आहे, कठोर व्यंजन. कठोर व्यंजनच येणार प्रथम व्यंजन संधीमध्ये. तर मग जे पहिलं पद आहे ह्या पहिल्या पदामधले ते कोणत्या गटातलं आहे, त्या गटातलं पहिलं अक्षर त्याची जागा घेणार. हे तर काय येणार, विपद काल झाली. याला म्हणायचं प्रथम एक, ही तृतीय आणि ही आहे अनुनासिक. ओके याच्या व्यतिरिक्त आणखी जे त आहे त्या तच्या पुढे जर समजा च छ जर आलं तर काय होतं ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ते एक आपण बघूया. बघा आता आपण व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिके या तीन संधींचा अभ्यास केला. आता आपण त या व्यंजनापुढे जर च हे व्यंजन आलं तर त्याचं काय होतं ते बघूया. त या व्यंजनाच्या पुढे च हे व्यंजन आले तर काय होतं, तर ह्या तचं चच राहतं. तच्या पुढे च बरोबर चच राहणार. आता काय येतं, सच्चरित्र असा शब्द आहे. याचं काय होणार, सत अधिक चरित्र. बघा म्हणजे कसं आहे, हित कठोर व्यंजन आहे हे मान्य आहे, पण याच्या पुढं स्वर आहे का, अनुनासिक आहे का कठोर व्यंजन आहे का, कठोर व्यंजन आहे का नाही, असं लक्षात घ्यायचं. आपण असं आपण काय करायचं, लक्षात घ्यायचं, म्हणजे आपल्या त्याबरोबर
लक्षात येणार. मग ठीक आहे, हे याचं काय होणार हे समजा इथं त आहे, मग ह्या तच्या जागी तच्या पुढे जर च आला, तच्या पुढे दुसरा नियम, तच्या पुढे जर च आला, हे पहिले आपल्या ह्याच्यामध्ये नियमामध्ये बसतंही आपल्या, म्हणजे ह्याच्या पुढं जर कठोर व्यंजन आला तर काय, बरोबर आहे का नाही? कठोर व्यंजन व्यंजनापुढं हे कठोर व्यंजन आहे, ह्या कठोर व्यंजनापुढं व्यंजन किंवा स्वर आल्यास कोणत्या, आता इथं कोणतंही व्यंजन घेतलं आणि हे व्यंजन घेतलं तर ह्याच्या पुढं कोणतं आहे, हे कठोर व्यंजन आहे, मग बरोबर आहे का नाही? असं पहिल्या प्रथम व्यंजनमध्ये ऐकलं का नाही? ठीक आहे, असू द्या. मग आता इथं काय होणार, ह्या तच्या पुढे जर च आला तर त्याचं काय होणार, चच राहणार. म्हणजे काय होणार, स अर्ध च त्याला पूर्ण च री आणि त्र सच्चरित्र सच्चरित्र आपण म्हणायचं. ओके ठीक आहे, मग आज आपण एवढाच भाग पाहूयात. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील तासामध्ये पाहूया, आणि याच्यावरचे जी काय जास्तीत जास्त उदाहरणं आहेत ते उदाहरणंसुद्धा आपण सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला सोडविण्यासाठी मी काय करतो, काही शब्द देतो जेणेकरून आपणाला त्याचा काय होईल, उपयोग होईल. हे जे शब्द आहेत या शब्दांचे आपण विग्रह करायचे आणि ते कुठल्या संधीमध्ये आहेत ते मला ग्रुपवर शेअर करून पाठवायचे. घ्या शब्द सरावासाठी, सराव दिक मूड. मूड एक, नंबर दोनचा शब्द दिक्पथ, नंबर तीनचा शब्द मृद्गंध, नंबर चारचा शब्द सच्चिदानंद, नंबर पाच सन्मार्ग, नंबर सहा जगदंबा, नंबर सात उत्पत्ती. बर तो नको, तो नको. उच्चार शब्द घ्या, उच्चार उच्चार, नंबर आठ उच्छेद घ्या, उच्छेद. तर एवढ्या आठ शब्दांचा आपण काय करायचा आहे, विग्रह करायचा. विग्रह करून तो कुठल्या व्यंजन संधीमध्ये आहे, प्रथम तृतीय अनुनासिक किंवा तच्या पुढे च किंवा छ जर आला तर त्याचं काय होतो, तच्या पुढे च किंवा इथं एक लिहितो मी छ आला तर काय होणार आहे, त्याचा चच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ही एक लक्षात ठेवा, छ तच्या पुढे
च किंवा छ जर आला तर त्याचा चच राहतो, त्याचा काय राहतो, चच राहतो, एवढं लक्षात ठेवा. तच्या पुढे च किंवा छ जर आला असेल तर त्या काय राहतो, चच राहतो. या 8 शब्दांचं आपण काय करायचं आहे, विग्रह करायचा आहे. काय करायचा, विग्रह करायचा. आणि विग्रह केल्यानंतर मग तो कुठल्या नियमात आहे तो नियम तिथं लिहायचा, हा अभ्यास करायचा. आणि आता आपण उर्वरित भाग उद्याच्या तासिकेला पाहू. सर्वांनी अभ्यास करा.